यावेळी आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाणेकरांना दिला हायटेक होण्याचा सल्ला. केंद्र शासनाच्या उपक्रमासाठी ठाण्याच्या सिग्नल शाळेची झाली निवड. ठाणे महानगरपालिकेने ठाणेकरांच्या पैशाचा अपव्यय करण्यास केली सुरुवात. ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न. राज्य उत्पादन शुल्क विभागाने भिवंडी परिसरात बनावट मद्य तयार करणाऱ्या कंपनीवर छापा मारून 2 जणांना केली अटक. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील असुविधांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने केले आंदोलन. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाणेकरांना हायटेक होण्याचा सल्ला दिला आहे. बी अ स्मार्ट सिटीजन ऑफ स्मार्ट सिटी असे बोधवाक्य झळकवत ठाणे महापालिकेचे अधिकृत ट्विटर हँडल ऑगस्ट 2012 मध्ये सुरू करण्यात आले. मात्र त्यावरील पहिले ट्विट यायला 2015 साल उजाडले. या हँडलवर जेमतेम 15 ट्विट करण्यात आले असून 9,574 फॉलोअर्सची नोंद त्यावर आहे. पोलिसांपासून ते रेल्वे प्रशासनापर्यंत आणि मंत्रालयांपासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी ट्विटरचा प्रभावी वापर होत असताना ठाणे महानगरपालिकेला आपल्या ट्विटर हँडलचा विसर पडला होता. 31 ऑगस्ट 2018 रोजी त्यावर शेवटचे ट्विट केले गेले, तर 6 फेब्रुवारीला 2 ट्विट्स आहेत. मात्र मातोश्रीवरून फरमान निघाल्यानंतर पालिकेला अचानक जाग आली आणि या हँडल जनतेच्या सेवेत रुजू करण्यासाठी पालिका मुख्यालयात धावपळ उडाली. मात्र पालिकेतील अधिकारी कर्मचारी आयटी सेल किंवा जनसंपर्क विभागाकडे हे काम सोपवण्यात आलेले नाही, तर त्यासाठी हॅट मीडिया या खासगी कंपनीला पायघड्या टाकण्यात आल्यात. उद्घाटनावेळी आदित्य ठाकरे यांनी ट्विटरचे महत्व सांगणारे भले मोठे भाषण केले, पण त्याचा उद्देश खरेच लोकहिताचा होता की संबंधित कंपनी हिताचा हा प्रश्न आहे. ठाणे महापालिकेचा स्वतःचा आयटी सेल आहे. 30 कोटी रुपये मोजून इस्रायलच्या धर्तीवर डीजी ठाणे हा प्रकल्प राबविला जातोय. स्मार्ट सिटीचे अनेक तज्ञ दररोज पालिकेत डेरा टाकून बसलेले असतात. जनसंपर्क विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता नाही, त्यानंतरही ट्विटर हँडलसाठी पुन्हा खासगी कंपनीचा आरसा पालिकेला घ्यावा लागतोय. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कंपनीचे कर्मचारी ठाणेकरांच्या तक्रारीवर थेट उत्तर देऊ शकत नाहीत, त्यासाठी प्रशासनाची मदत त्यांना घ्यावी लागणार आहे. मग या कंपनीसाठी एवढे पैसे मोजण्याची गरज काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. आणि महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. केंद्र शासनाच्या उपक्रमासाठी ठाण्याच्या सिग्नल शाळेची निवड झाली आहे. ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टिस म्हणून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली. देशातील 35 राज्यातील 1,000 प्रयोगांच्या मधून निवडण्यात आलेल्या 200 प्रकल्पांमध्ये सिग्नल शाळेचा प्रकल्प निवडण्यात आलाय. ठाण्यातील विविध सिग्नलवर व्यवसाय करणारी अथवा भिक्षेकरी असलेली मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावी म्हणून ठाणे महानगरपालिकेने 3 वर्षापूर्वी समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या सहकार्याने देशातील पहिली सिग्नल शाळा 3 हात नका सिग्नल पुलाखाली सुरू केली. शाळेच्या 3 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात 2 मुले 10वी उत्तीर्ण झाली. जवळपास 42 मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सिग्नल शाळेचा प्रकल्प पददर्शी प्रकल्प राबवण्यात यावा याबाबत विधानसभेत घोषित केले होते. प्रमाणभूत भाषेच्या अडचणी, कुपोषण, अंधश्रद्धा, भटकी जीवनशैली, बाल कामगार, आर्थिक अस्थिरता, सामाजिक व सांस्कृतिक अनुशेष या अडचणीवर मात करत गेल्या 3 वर्षात सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्य धारेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांइतपत शैक्षणिक गुणवत्ता धारण केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसोबतच
पालकांमधील व्यसनहीनता, कुटुंब नियोजनाचा अभाव, कौटुंबिक स्थिरता आदी प्रश्नांवर देखील सिग्नल शाळेच्या माध्यमातून यशस्वी उत्तर शोधले गेले. गेल्या 3 वर्षात विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सिग्नल शाळेच्या प्रयोगाला उत्तुंग धरले. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयासाठी इंडियन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नेटवर्क या संस्थेने देशभरातील 35 राज्यातील 1000 उपक्रमाचा अभ्यास करून निवडक 200 प्रकल्प सर्वोत्तम अंत्योदय बेस्ट प्रॅक्टिस म्हणून निवडले. या 200 प्रकल्पामध्ये सिग्नल शाळेची निवड झाल्याचे नुकतीच जाहीर करण्यात आले. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप? तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. ठाणे महानगरपालिकेने ठाणेकरांच्या पैशाचा अपव्यय करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेतल्या तिजोरीतील पैशाची मनमानी पद्धतीने हात सफाई करण्याचा सपाटा सर्वच विभागाने लावला असून आता नाल्यावर 55 वाहनांच्या पार्किंगसाठी तब्बल 2,63,00,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. 5 वर्षापूर्वी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर अशाच पद्धतीने 1,25,00,000 रुपये खर्च करून मल्टी लेवल पार्किंग प्लाझा उभारण्यात आला होता. ती योजना पूर्णतः फसल्याने 1,25,00,000 रुपये पाण्यात गेलेत. हा अनुभव गाठीचे असताना पालिकेने आता तशाच प्रकारच्या पार्किंगसाठी उधळपट्टी करण्याचा नवा प्रस्ताव तयार केलाय. किशन नगरच्या शिवसेना शाखेजवळ 72 मीटर लांब आणि 6 फूट रुंद नाला आहे. त्यावर RCC पद्धतीने स्लॅब टाकून तळ अधिक 1 मध्याचे मेकॅनाइज्ड आयटम कार पार्किंग तयार करण्याचा प्रस्ताव पालिकेने सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडलाय. या ठिकाणी 2 स्तरावर 55 कारचे पार्किंग होईल आणि त्यासाठी 2,63,00,000 रुपये खर्च येईल असे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. याचा ताळेबंद मांडल्यास 1 कार उभी करण्यासाठी पालिका तब्बल 4,80,000 रुपये मोजण्यात तयार झाल्याचे स्पष्ट झाले. नगर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पती नांदवत नसल्याने मागील आठवड्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीने मंगळवारी सकाळी येथील पोलीस वसाहतीमधील इमारतीच्या 5व्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीत धाव घेत इमारतीवरून उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला आत्महत्येपासून रोखल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र तरुणीने काचेच्या साह्याने स्वतःला जखम करून घेतली असून काचेची तुकडीही खाल्ल्याने तिला उपचारासाठी मुंबईला JJ रुग्णालयात हलवले. कल्याण तालुक्यातील आंबिवली भागातील 24 वर्षाची तरुणी राहत असून विवाहित आहे. पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने पती विरुद्ध कल्याण तालुका पोलीस ठाण्यात 13 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पतीने नांदवण्यासाठी ती सतत पोलिसांकडे धाव घेत आहे. ही तरुणी मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या इमारतीमधील 5व्या मजल्यावर तरुणी गेली. सज्ज्यावर बसून आत्महत्येचा प्रयत्न करत होती. तरुणीने काचेच्या साह्याने स्वतःला जखमी करून घेतल्याने ती रक्तबंबाळ झाली होती. या तरुणीला खालून बोलण्यात गुंतवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्यासह अन्य एकाने वर धाव घेत
तरुणीला आत्महत्येपासून रोखलंय. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. राज्य उत्पादन शुल्क विभागाने भिवंडी परिसरातील बनावट मद्य तयार करणाऱ्या कंपनीवर छापा मारून 2 जणांना अटक केली आहे. भिवंडीतील कुंदाफाटा येथे उत्पादन शुल्काच्या विभागीय भरारी पथकाने बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत येथून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या आरोपींच्या घराच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीची मद्याचा साठा मिळाला. 2 आरोपींना अटक करत 12,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केलाय. कोकण विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण आणि अंमलबजावणी दक्षाचे संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुधीर पोकळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड, AB पाटील, जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कुंदाफाटा येथील नदीजवळ बनावट विदेशी मद्य तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता. या कारखान्यावर मारलेल्या छाप्यात राजेंद्र जगदेव ठाकूर याला ताब्यात घेतले. रिकाम्या बाटल्या, बूस, लेबल आदी 6,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाकूर हा वाडा तालुक्यातील पालसई येथे राहत असल्याने त्याच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी घराच्या आवारात एक गाडी उभी होती. या गाडीत बनावट विदेशी मद्याची 5 बॉक्स आढळून आले. तेथून कुणाल प्रकाश काशीद यालाही अटक करण्यात आली. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. काशीनाथ ठाणेकर नाट्यगृहातील असुविधांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलन केले आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील असुविधांचा पाडा सिने अभिनेते भरत जाधव यांनी वाचल्यानंतर शिवसेना आणि भाजपने या नाट्यगृहाची पाहणी करून सुविधा पुरवण्याची मागणी केली असून मनसेने सुद्धा या संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानंतर आता या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे वराती मागून घोडे निघाले. मंगळवारी काँग्रेसच्या वतीने घाणेकर नाट्यगृहाबाहेर आंदोलन करण्यात आले. शनिवारी प्रयोग सुरू असताना उकाड्याचे हैराण झालेल्या सिने तथा नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मीडियावर येथील समस्येचा पाडा वाचला. त्यानंतर रविवारी शिवसेनेच्या वतीने सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली. सोमवारी लागलीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. या दिवशी मनसेने थेट महापालिका मुख्यालयात जाऊन घाणेकर नाट्यगृहाच्या असुविधांचा पाडा वाचला. त्यानुसार आता या नाट्यगृहाची पुन्हा एकदा डागडुजी सुरू झाले. स्टेजवरील सिलिंगची दुरुस्ती सुरू झाले. परंतु एवढे सगळे झाल्यानंतर मंगळवारी काँग्रेसने घाणेकर नाट्यगृहाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी केले. या आंदोलनात गटनेते विक्रांत चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
यापूर्वी ज्या नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आली होती त्यासाठी नाट्यगृह अनेक महिने बंद ठेवण्यात आले होते, परंतु त्यानंतरही नाट्यगृहाची अशी अवस्था झाल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होतोय। त्यामुळे नाट्यगृहाची दुरुस्ती योग्य पद्धतीने झाली नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असे प्रतिक्रिया शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी दिल्या। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।